मग भांडणं कोणत्या लँग्वेज मध्ये होतात, मराठी की गुजराती की कच्ची? हिंदी एकदम हिंदी. आणि आता तर भांडण स्कोपच राहत नाही, कितीही भांडलं तरी रात्री तो रिधान येऊन पप्पा मम्मी तर होगे चला झालं. म्हणजे तुमच्याकडे मला आठवत असं आमचं कुठल्या तरी कशाने आर्ग्युमेंट झालं आणि आम्ही शक्यतो आर्ग्युमेंट रिधान समोर काही करत नाही, असेल एका रूम मध्ये आतमध्ये करा सोडून द्या. पण मुलांना एक सेन्स होतो की आई बाबा बोलत नाहीये एकमेकांशी, काहीतरी प्रॉब्लेम. त्यामुळे त्याच्यासमोर आम्ही एकदम म्युट वरती होतो, आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो. मग त्या दिवशी आम्ही रात्री आतमध्ये गेलो आणि तो आमच्या दोघांच्या मध्ये झोपतो. मग त्याने काय केलं, पप्पांच्या खांद्यावरती हात ठेवला, मम्माच्या खांद्यावरती हात ठेवला आणि दोघांची डोकी अशी जवळ. तो लहान 2 वर्षांचा आहे राईट, तो खूप स्मार्ट आहे, तो खूप स्मार्ट आहे, त्याला बरोबर करतात गोष्टी त्याला. आणि एकदम प्रेमाने मम्मा पप्पा आय लव्ह यू. वाव किती क्यूट. आधी जर तो झोपलेला असतो आणि मी निघून जातो शूट साठी, आणि जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा मी येतो परत घरी. सो कधी असं होतं की माझं कॉल टाइम थोडं जरा उशिरा आहे, सो मी घरी आलो, त्याने मला बघितलं की बाबा आहेत, आई असं बाबा असं दोघांनी. जेव्हा ते दोघे ड्रेसअप होतात की ऑफिसला जायला की मी शूटला जायला, त्याचं एकच काम, पप्पा मला उचल, बाबा जाणार आहेत उचल मला. कॉल टाइम 8 वाजता असेल तर ठीक आहे हा निघून जातो, पण ह्याचा जर कॉल टाइम 8 च्या नंतर असेल तर त्याला मी आणि आईने सांगून ठेवलं, जर कॉल टाइम 10 चा असेल, 9 च्या 12 च्या 8 असं करत पडतो का, तो जाऊनच द्यायचा सोडतच की तो अजिबात सोडत नाही, अजिबात नाही, तो डॅडीज बॉय. आता पण आम्ही आलोय ना, आता पण ते आमच्या घरी एक मेड, मी फोन केला तेव्हा आवाज येत होता त्याचा. हो ना, म्हणजे आता अवस्था अशी होती की रोज तिला आई आणि आमच्या घरी एक मेड आहे श्रेया, तो 10 दिवसाचा होता, 10-15 दिवसाचा, तेव्हापासून ती सांभाळते त्याला छोटीला. सो ती टॉवेल घेऊन अशी उभी होती, आई खेळत होती आणि अशी आम्ही लपून छुपून असे खालून निघालो बाहेर.